शुकशुकाट, असाच शुकशुकाट पाहायला मिळाला. वाटलं नव्हतं कधी की भारतात असा देखील कधीतरी शुकशुकाट पसरेल. अचानक भारतात सांगण्यात आलं की उद्यापासून भारत संपूर्ण बंद राहील, आणि तो बंद देखील झाला. ज्या रस्त्यांवरती इतके माणसं दिवसभरात यायचे जायचे, तिथे सर्व काही बंद झालं. एकही माणूस दिसेनासा झाला. एवढी भयान शांतता ही पहिल्यांदाच दिसत होती, आणि ही फक्त आणि फक्त एका आजारा कारणाने. खरंच किती वेगळं होत हे. हा छोटासा आजार अगदी कमी दिवसच राहील अशी सगळ्यांना गॅरंटी होती, पण तो इतका म्हणजे तिसऱ्या टप्प्याला जाईल असं कोणाला वाटलं नाही. आपल्यामध्ये असणारा माणूस उद्या नाही आहे हे मात्र या कोरोनाने खूप दाखवून दिलं. भीती तोपर्यंत नव्हती वाटत ज्यावेळेस आपल्या ओळखीचं कोणीतरी जात नाही. त्यानंतर तर काय, सवयच झाली होती की प्रत्येकाच्या स्टेटसवर पाहायचं की आज कोणीतरी गेलंय. मग काही दिवसांनी तर दिवसात 3-4 आपल्याच ओळखीचे जायचे, आणि हे असं भयान वाढत चाललं होतं आणि वाढतंय. आता भीती वाटायची की कधी हे संपेल. म्हणजे अक्षरशः असं झालं होतं की आज आपण झोपलोय तर उद्या उठताना आपण जर उठलो तर खूप आनंद व्हायचा की मी आज जिवंत आहे. कारण मरणाची इतकी भीती वाटायला लागली होती, कारण 2 मिनिटापूर्वी भेटलेला माणूस 3 मिनिटाला मेलेला असेल. जाळण्यासाठी देखील जागा राहिली नव्हती. इतकं खरंच असं वाटू लागलं होतं, देव दगडाचा बनलेला आहे पण त्याचं मन देखील दगडासारखंच झालंय. सगळं काही बंद होतं. देवानी तर इतका आराम कधी घेतलाच नसेल तितका तो घेतला. सगळेजण देवाच्या आशेवरती राहायचे, पण जाणारा व्यक्ती तो जातोच. काही जणांचे पूर्ण फॅमिली संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली, म्हणजेच कोणीच राहिलं नाही. खरंच अशी वेळ कोणावरती येऊ नये. भयानक गोष्टी या खूप घडत आहेत, असे दिवस पुन्हा कधी यायला नको. धन्यवाद.